आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तत्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. आपण कोर्ट्स न्यायालयाचा निर्णय आपण पाहतो. औषध अनुदानित शाळेतून 100% अनुदान शाळेवर जाण्याचा मार्ग मोकळा. औषध अनुदानित विभागाकडून अनुदानित विभागाकडे याचिकाकर्त्या क्रमांक 3 टेंडर 19/1/2023 रोजी शिक्षण संचालक नागपूर विभाग यांनी दिनांक 1/12/2022 परिपत्रकाच्या अनुषंगाने शाळेचे नामंजूर केले आहे. वरील इथे दिलेली कारणे लक्षात घेता दिनांक 5/1/2023 प्रस्ताव पात्र आहे, वरून गोष्टीचा प्रकाशात पुनर्विचार करण्यास पात्र आहे असे न्यायालयाने सांगितले. माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने याचिका क्रमांक 8/115/2023 दिनांक 21 जुलै 2023 रोजी निर्णय देऊन दिनांक 1/12/2022 शासन आदेश रद्द केले असल्याने शाश्वत अनुदानित विनाअनुदानित वरून 100% अनुदानितवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा कोर्टाचा आदेश आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. कोर्टाने दिलेला 21 जुलै 2023 निर्णय हा पूर्ण निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे, संपूर्ण माहिती बघितलेली आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेट आहे, हा सुद्धा आपण 2 पानाचे ट्रान्सलेट आपण बघत आहोत.